नमस्कार, दैनिक प्रभात मध्ये मी विष्णू सानप आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. नुकतंच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान झालेलं आहे आणि आपण थेट मंदिराच्या समोर आहेत. ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिराच्या पुढे आहेत. आपल्याकडे वारकरी आहेत आणि आपण त्या वारकऱ्याकडून त्यांचे काय वारीबद्दलचे अनुभव आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. या नयनरम्य वातावरणामध्ये वारकरी भगव्या पताका घेऊन टाळ मृदंगाच्या स्वरामध्ये असं मधुर आणि सुरेख असं वातावरण आहे. त्या वातावरणामध्ये आपण थेट वारकरी आहेत ते मुंबईचे रथामागील 31 नंबर दिंडी त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. माऊली, तुमचं नाव काय आणि कुठून आलं? माझं नाव भगवान शिंदे. मी मुंबई गोरेगाव ईस्टवरून आलो. दिंडी नंबर काय? माझी 31 नंबर दिंडी आहे. बरं, ही तुमची कितवी वारी? ही माझी 8वी वारी आहे. बरं, काय कसा अनुभव सांगसाल तुम्ही, काय अनुभव वारीचा? अनुभव काय नाही, मन प्रसन्न होतं. माऊलीची शोभा वाढते, आमची शोभा वाढते. कशी किती म्हणजे किती दिवसापासून तुम्ही वाट बघता या वारीची? दरवर्षी मी न चुकता येतो. तर आपण दुसरेही वारकरी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. जय हरी माऊली. जय हरी माऊली. काय तुमचं नाव काय? माझं नाव प्रल्हाद काळे. प्रल्हाद काळे. कितवी वारी? ही माझी 8वी वारी आहे. रथामागे 31 नंबर दिंडी, आमची परळची दिंडी आहे. आम्ही गोरेगावला राहतो. थेट मुंबईतले वारकरी पण या वारीमध्ये सहभागी होतात मोठ्या संख्येने आणि त्यांची दिंडीसुद्धा आहे 31 नंबरची. काय अनुभव सांगाल तुमच्या या 8 वर्षाचा? मन प्रसन्न होतं, सगळं दुःख विसरून जातो. इकडे आलो की एक आनंदाचा अनुभव असतो, परमानंदाचा अनुभव असतो. बरं, एकंदरीतच मुंबई म्हटलं की खूप पळापळ, खूप धावपळ, पण त्यामधूनही वारीमध्ये आणि विठ्ठलाच्या या यात्रेत तल्लीन होण्यासाठी वारकरी आवर्जून या दिंडीमध्ये येतात. आपल्यासोबत परत दुसऱ्या वारकरी आहेत. माऊली, जय हरी. सर, जय हरी. कितवी वारी? ही माझी 10वी आहे. 10 वर्ष म्हणजे एक दशक पूर्ण केले. हो, अजून 2 आहेत. 12चं 1 दशक होत. म्हणजे 12 वर्ष वारी करायचं, येत्याने एक तपश्चर्या करायची. काय अनुभव सांगाल वारी? माझा अनुभव खूप खूप आहे. म्हणजे घरच्यांना पण माझा आनंद मिळतो, मला सांगता बी येत नाही. म्हणजे हा वारीचा आनंद हे त्यांना गहिवरून आलं आहे खरं तर, की काय आनंद सांगावं. या ठिकाणी आपल्या माऊलीच्या मंदिरासमोर माऊली आहेत. माऊली, नाव काय तुमचं आणि कुठून आलं? सुभाषी. इंदापूर. इंदापूरवरून आल्यात. कितवी वारी? पहिली वारी आहे. कसं वाटतं? छान वाटतं. गेल्या वर्षीच यायचं होतं पण आलं नाही, ह्या वर्षी आले, छान वाटतं. बरं, आता कुठपर्यंत तुम्ही वारीला असणार? पायी जाणार पंढरपूर. दुसऱ्याही माऊली आपल्यासोबत आहेत. माऊली, तुमचं नाव काय आणि काय सांगाल वारीचा अनुभव? कितवी वारी आहे तुमची? माझं नाव सुवर्णा कवडे देशमुख, बावडा इंदापूर. मी पहिल्यांदाच आले वारीला, पण माऊलींच्या सान्निध्यात आल्यासारखं, आल्यापासून म्हणजे देवाच्या सान्निध्यात आल्यासारखं वाटतं. हा सोहळा म्हणजे अद्भुत नयनरम्य सोहळा आहे आणि हा असा अखंड चालत राहतो. बरं, काय माऊलीला काय मागणार आहात? माऊलीने अशीच सुख समृद्धी, पाऊस पाणी पडावं, शेतकरी सुखी व्हावा, हीच माऊलीची चरणी प्रार्थना. आपण अशाच प्रकारे माऊलीच्या वारीतले वारकऱ्याचे अनुभव आपल्यापर्यंत शेअर करणार आहोत, सर्व काही आपल्याला सांगणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपण थांबतो. धन्यवाद.